स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांग भलं ज्वेलर्स मध्ये. आता मिळवा 1000 मध्ये 10,000 दागिने. अटी लागू. जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत. सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस, जिल्हा सांगली, 416-310. राहुल मोरे, 84-21-56-12-07. अमरापूर अंकलकोप पूल दुपारपासून पाण्याखाली. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाघाट परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी सातारा जिल्हा तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना धरण तसेच इतर लहान मोठ्या धरणातून जवळपास 51,000 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. परिणामी कृष्णा नदीची पाणी पातळी सकाळपासून झपाट्याने वाढत आहे. यामुळे पलूस तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पलूस तालुक्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या अमणापूर अंकलखोप पुलावर आज बुधवारी 11:30 दरम्यान पाणी आले आहे. तर पाणी झपाट्याने वाढत असल्याने तासाभरातच पूल पाण्याखाली गेला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव हा पूल बुधवारी रात्रीपासून बंद ठेवल्याने या मार्गावरील वाहतूक गेले 8 दिवसांपासून ठप्प झाली आहे. तसेच बुरली वतात पाणी आल्याने बुरली अमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. मागील 9 तासात नदीच्या पाणी पातळीत 4 फुटांची वाढ झाली आहे. तर बुरली ओतात पाणी आल्याने बुरली आमणापूर या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नागठाणे व शिरगाव या गावाचा संपर्क तुटला आहे. नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे नागठाणे या गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे. बुरली आमणापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यांमध्ये लागवड केलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.